हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण प्राण्यांचे वर्गीकरण विज्ञानामधला एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत की ज्याचा उपयोग तुम्हाला कंबाईन पूर्व म्हणजे जास्त करून याचा उपयोग तुम्हाला पूर्व परीक्षेमध्येच होणार आहे. तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सर्व प्राण्यांचे संघ जे आहेत, पेरिफेऱ्यापासून सिलेंट्रेटा, प्लॅटीहेल्मिंथीस, निमॅटीहेल्मिंथीस हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कोणती उदाहरणं आणि त्यांच्यामध्ये त्यांची असलेली वैशिष्ट्य, तर हे डिटेलमध्ये हे लेसन असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. दुसरं म्हणजे जेवढे जास्तीत जास्त लाईक देता येतील तेवढे जास्तीत जास्त लाईक द्या, म्हणजे काय होईल की मला जास्तीत जास्त नवनवीन लेक्चर अपडेट करायला हे होईल. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला काय करूया, सुरुवात करूया. आता प्राण्यांचं वर्गीकरण, पाण्यांचं वर्गीकरण पहिल्यांदा कोणी सांगितलं, तर तो होता ग्रीक सायंटिस्ट, नाव होतं ॲरिस्टॉटल. ग्रीक सायंटिस्ट ॲरिस्टॉटल यांना पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण सांगितले होतं. मग आता या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये एकूण किती प्रकारामध्ये केलं जातं, तर एकूण 10 प्रकार आहेत. त्यातला पहिला येतो तो म्हणजे पोरीफेरा, नॉट फिरवा, लक्षात घ्या पोरीफेरा. तर याची उदाहरणं आहे स्पायकॉन, सायकॉन, स्पॉन्जिला, अंघोळीचा स्पंज वगैरे आपण जे म्हणतो ते येतं त्यामध्ये. स्लेंट्रेटा, स्लेंट्रेटा हा जो दुसरा संघ आहे त्याच्यामध्ये त्याला दुसरं नाव आहे निडारिया. काय नाव आहे? निडारिया. आता हे जे प्रत्येक संघ आहे त्याची वैशिष्ट्य आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. अगोदर एक चार्टमधून फक्त इम्पॉर्टंट काय काय नाव आहे ते फक्त पाहतोय आपण. स्लेंट्रेटा म्हणलं की हायफायसी जेलीफिश, म्हणजे फायझेलिया, सियानिमेन, हायड्रा, ही काय तर त्याची उदाहरणं येतात. प्लॅटीहेल्मिंथीस म्हणजे टेपवर, पॅलनेरिया, लिव्हर फ्ल्यूक. निमॅटीहेल्मिंथीस म्हणजे अस्केरिस, विचेरेरिया. त्यानंतर ॲनेलिडिया म्हणजे गांडूळ, नीच, नेरीस, ही उदाहरणं येतात. अर्थ्रोपोडा की सगळ्यात मोठा असलेला प्राण्यांचा संघ मध्ये येतो तो म्हणजे अर्थ्रोपोडा. याच्यामध्ये सर्व प्रकारचे कीटक येतात, मग मधमाशी, माशी, कोळंबी, विंचू. त्याच्यानंतर येतात मोलुस्का. मोलुस्का म्हणलं की गोगलगाय, शंख, शिंपला, गोगलगाय. इकायनोडर्मटा, त्याच्यामध्ये येतं तारामासा, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. तारामासा हे इकायनोडर्मटा याच्यामध्ये येतं. सीआरचिन, त्याच्यानंतर हेमिकार्डोटा म्हणजे बॅलॅनोग्लॉसस, आणि कार्डोटामध्ये बाकी उभयचर, मत्स्य वगैरे प्राणी. आता हे एक बेसिक तुम्हाला मी सांगितलं. आता आपण याचं पर्टिक्युलरली प्रत्येक संघ जो आहे ना तो डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता याच्यानंतर येतो तो म्हणजे संघ पोरीफेरा. पोरीफेरा याच्यामध्ये कोणत्या वर्गातले प्राणी किंवा कोणत्या सजीवांचा याच्यामध्ये समावेश होतो, तर जे प्राणी गोड्या पाण्यामध्ये किंवा खऱ्या पाण्यामध्ये राहू शकतात अशा दोन्ही प्राण्यांचा समावेश या पोरीफेरा या संघामध्ये होतो. आता पोरीफेरा या संघामधले जे प्राणी असतात त्यांच्या शरीरावर ना वेगवेगळ्या प्रकारची छिद्र आहेत. त्याच्या छिद्रांना काय म्हटलं जातं, तर ऑस्टिया. काय म्हटलं, पोरीफेरा या संघातील प्राण्यांच्या शरीरावर छिद्र असतात, त्या छिद्राला ऑस्टिया म्हणतात. आणि याच्यामधलं जे मोठी छिद्र असतात ना त्याला ऑस्क्युलम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, तर ऑस्क्युलम असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे ऑस्टिया असतात तर ते हे तोंडाचं म्हणजे मुखाचं कार्य करतात, आणि ऑस्क्युलम हे गुदद्वाराचं काम करतात. हे का असू द्या. पोरीफेरा संघातले जे प्राणी असतात त्यांचं शरीर कशापासून बनलेलं असतं, तर ते कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3, त्याच्यापासून बनलेलं असतं. हे सजीव आता उत्सर्जन जे केलं जातं त्यांच्या थ्रू या सजीवापासून पोरीफेरिया संघामधल्या, तर ते अमोनिया पदार्थ उत्सर्जित करतात. अमोनिया पदार्थ हे उत्सर्जित करतात. आता यांच्यामध्ये होणारं प्रजनन कसं असतं, तर यांच्यामध्ये होणारं प्रजनन लैंगिक किंवा अलैंगिक. आता लैंगिक प्रजनन प्रजनन आणि अलैंगिकमध्ये कोणता प्रकार आहे, तर मुकुलून या प्रकारे यांचं प्रजनन होतं. आता पोरीफेरा हे प्राणी आहेत की नाही हे पहिल्यांदा कुणी सांगितलं आणि ती संज्ञा कुणी दिली ते आता पाहणार आहोत. पोरीफेरा हे प्राणी आहेत असं सायंटिस्ट एलिज यांनी सांगितलं होतं, आणि पोरीफेरा ही संज्ञा कुणी दिली होती, तर ग्रँट या शास्त्रज्ञाने ही संज्ञा दिली होती. म्हणजे हा झाला काय संघ, पोरीफेरा, नॉट फिरवा. तर पोरीफेरा संघामध्ये छोट्या सगळं डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे गोड्या खऱ्या पाण्यापासून ऑस्टिया, ऑस्क्युलम हे दोन पॉईंट जरूर लक्षात ठेवा. कॅल्शियम कार्बोनेट जरूर लक्षात ठेवा. अमोनिया पदार्थ उत्सर्जित करतात. प्रजनन कसं होतं तेही महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटाला आपण दुसरं काय म्हणतो, निडारिया.
आता निडारिया म्हणजे या वर्गामध्ये जे आढळणारे प्राणी असतात ना, ते जास्त करून तुम्हाला समुद्रात आढळणारे पाहायला मिळतील. हां, जास्त करून कुठं? समुद्रात. आता त्याची उदाहरणाचं एक इमेज दिलेली आहे, ते तुम्ही इथं पाहू शकता. त्यांचा आकार एक तर छत्रीसारखा असतं, हे छत्रीसारखा आकार आहे, किंवा असं छत्रीसारखा आकार असतं, किंवा एक तर दंडाकृती, अच्छा दोन्हीपैकी एक ठिकाणी त्यांचा आकार असू शकतं. त्यांची सिमेट्री कोणती आहे, म्हणजे शरीर कसं आहे, तर रॅडियल सिमेट्री या वर्गामध्ये येतं, म्हणजे अरीय सममित शरीर. मराठीमध्ये जर म्हणायला गेलं तर रॅडियल सिमेट्री, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये अरीय सममित शरीर अशा प्रकारचं असतं. ह्यांचं जे प्रजनन होतं ते अलैंगिक पद्धतीनं होतं, म्हणजे मुकुलायन किंवा त्याला बडिंग, इंग्लिशमध्ये वर्ड काय, बडिंग, या प्रकारे त्यांचं प्रजनन होतं. मग आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं काय आहे, तर सिलेंट्रेटा हे नाव कोणी दिलेलं आहे, तर हे ल्युकाट या शास्त्रज्ञाने सिलेंट्रेटा हे नाव दिलेलं आहे. त्याला दुसरं नाव आहे निडारिया. आता या निडारियाचे चार प्रकारामध्ये विभाजन आहे. पहिला आहे तो म्हणजे हायड्रोझोआ, त्यानंतर स्कॅपोझोआ, त्यानंतर क्युबोझोआ आणि एन्थोझोआ. आता ही नावं जरा अवघड वाटतील, परंतु एकदा रिकॉल करून घ्या, नक्की परीक्षेसाठी इम्पॉर्टंट राहू शकेल. तर निडारिया याचं चार भागामध्ये विभाजन केलं जातं, हायड्रोझोआ, त्यानंतर स्कॅपोझोआ, क्युबोझोआ आणि एन्थोझोआ. हां, हेही लक्षात घ्या. आता याचं उदाहरणामध्ये येतं ते म्हणजे हायड्रा आणि जेलीफिश, त्यानंतर कोरल, सी अनिमन, ही उदाहरणं येतात. आता याच्यामध्ये काही ना एकटे राहतात आणि काही सजीव वेगवेगळे राहतात. आता एकटे राहणाऱ्या सजीवामध्ये हायड्रा आणि जेलीफिश आहेत ना, तर ते जीव एकटे राहतात, सिंगल, आणि दुसरे असतात ते म्हणजे कोणते, कोरल्स आणि सी अनिमेन, हे कसं असतात, तर ते वसाहतीच्या स्वरूपात राहतात. कसे राहतात, वसाहतीच्या स्वरूपात. तर हा आपला दुसरा संघ आहे सिलेंट्रेटा, किंवा त्याला आपण निडारिया असं म्हणतो, हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा वर्गावर आहे ते म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस याच्या प्राण्यांचं जे शरीर असतं, त्याची रचना हे थ्री लेयर्सने असते. हा, थ्री लेयर्सने असणारी हे शरीराची रचना आहे. आणि द्विपार्श सममित, की जसं सिलेंट्रेटा आपण किंवा निडारिया म्हटलं होतं ते अरीय सममित आपण असं म्हटलं होतं, तसं यांची सिमेट्री कशी आहे, तर द्विपार्श सममित, बायलॅटरल सिमेट्री, म्हणजे मानू बेडूक घ्या, बेडकाला जर आपण उभा छेद कापला तर ती बायलॅटरल सिमेट्री झाली, सिमेट्री झाली. किंवा माणसाचा आपण जर उभा छेद घेतला तर ती बायलॅटरल सिमेट्री, किंवा त्याला द्विपार्श सममित, तसं प्लॅटीहेल्मिंथिस वर्गातल्या प्राण्यांचं असतं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिस प्राण्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं, की जे परीक्षा दृष्टीनं तुम्हाला उपयुक्त आहे, ते म्हणजे यांच्यामध्ये रक्ताभिसरण ही संस्था नसते. त्यांच्या शरीराचा आकार चपटा आहे, मेंदू आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की यांच्यामध्ये रक्ताभिसरण ही संस्था नसते. आणि हे जे प्राणी असतात तर अंतपरजीवी असतात, पॅरासिटिक त्याला आपण असं म्हणतो. आता या प्लॅटीहेल्मिंथिस या संघातील प्राण्यांचं वर्गीकरण पुढील भागामध्ये केलं जातं, त्याला टर्बेलॅरिया, ट्रिमाटोडा, सिएस्टोडा. आता हे काय एवढं नाही लक्षात राहिलं तरी चालेल, हे काय एवढं नाही लक्षात राहिलं तरी चालू शकेल. त्याच्यानंतर पुढचा वर्गवारी येते ते म्हणजे निमॅटेहेल्मिंथिस. निमॅटेहेल्मिंथिस या वर्गातले जे प्राणी असतात ते सुद्धा बायलॅटरल सिमेट्रीमध्येच येतात, म्हणजे हेल्मिंथिस मले दोन्हीही बायलॅटरल सिमेट्रीमध्येच येतात. आता यांच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे ही, ते काय, तर यांच्या शरीरामध्ये असलेल्या पेशींची संख्या आहे ना, तर जन्मापासून मृत्यूपर्यंत सारखी असतात, हे यांचं वैशिष्ट्य आहे. तर निमॅटेहेल्मिंथिस या प्राण्यांचं वैशिष्ट्य काय आहे, यांच्या शरीरामध्ये असलेल्या पेशींची संख्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सारखीच असतात. याच्यामध्ये जसं प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये अंतपरजीवी प्राणी असतात पॅरेसिटिक, तसे यातले बहुतेक प्राणी हे पॅरेसिटिकच असतात अंतपरजीवी, परंतु काही एकलिंगी आहेत याच्यामध्ये. निमॅटेहेल्मिंथिसमध्ये काही एकलिंगी आहेत, हे जास्त करून काय करतात निमॅटेहेल्मिंथिस, हे मानवी रोग पसरवतात, ते महत्वाचं आहे. आता यांच्यामध्ये असलेले प्राणी आणि त्याचे अवयव आणि होणारे रोग, आता हत्ती पाय हा रोग त्वचेमार्फत होतो, तर कोणत्या प्राण्यामुळे, तर फायलेरिया ह्या प्राण्यामुळे, किंवा आपण म्हणतो पोटदुखी होती, तर हे ह्यूकवर्म या प्राण्यामुळे होतो, ह्यूकवर्ममुळे पोटदुखी. त्याच्यानंतर पिनवर्म जो प्राणी आहे त्याच्यामुळे उलट्या होतात, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये हत्ती पाय जरूर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आपला पुढचं वर्गवारी आहे ती म्हणजे ॲनिलिडा. ॲनिलिडा हे सुद्धा प्राणी बायलॅटरल सिमेट्रीज असतात. ॲनिलिडा हे सुद्धा प्राणी बायलॅटरल सिमेट्री, किंवा त्याला द्विपार्श सममित असं म्हटलेलं आहे. लांबट आहेत, दंडाकृती आहेत, त्यांच्यामध्ये त्रिस्तरीय सुद्धा हे आहेत. जसं आपण अगोदर म्हटलं होतं, कोणतं वर्गात प्राणी म्हटलं होतं, तर
ओके हा प्लॅटी हेल्मिंथीस मध्ये रक्ताभिसरण संस्था असते का? तर प्लॅटी हेल्मिंथीस मध्ये रक्ताभिसरण संस्था नसते, हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. जसं निमॅटी हेल्मिंथीस मध्ये पेशींची संख्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सारखी असते, तसं ॲनेलिडा याच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये रक्ताभिसरण संस्था असते. हां, जसं प्लॅटी हेल्मिंथीस मध्ये म्हटलं होतं, परंतु यांच्यामध्ये आरबीसीज नसतात. ॲनेलिडामध्ये काय असतं तर आरबीसीज नसतात. ॲनेलिडामध्ये कसं असतं तर उभयलिंगी किंवा उभयचर प्राणी जे आहेत ना, त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. ॲनेलिडा ही संज्ञा कुणी दिली, कोणत्या सायंटिस्टने दिली, तर लॅमार्कने दिली. जसं अगोदरची संज्ञा मी तुम्हाला सांगितलं होतं, सिलेंट्रेटा ही संज्ञा लुकाटने दिली होती, आणि अगोदरचं महत्वाचं होतं तुम्ही जे पोरिफेरा ही संज्ञा ग्रँडने दिली होती. पोरिफेरा म्हटलं की ग्रँडने हे नाव दिलेलं आहे, सिलेंट्रेटा हे नाव लुकाटने दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ॲनेलिडा. ॲनेलिडा हे नाव लॅमार्कने दिलेलं आहे. म्हणजे ॲनेलिडामध्ये कोणते प्राणी येतात तर गांडूळ, जळू, नेरीस हे काय येतात ॲनेलिडामध्ये असलेले प्राणी. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्राण्यांचा जो संघ आहे तो म्हणजे ऑर्थ्रोपोडा. म्हणजे सजीवसृष्टावर असणारे जे सगळे प्राणी आहेत त्याच्यामधला सगळ्यात मोठा संघ म्हणजे 80% प्राणी या ऑर्थ्रोपोडा या प्रवर्गामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये कसं असतं तर त्रिस्तरीय द्विपार्श्व सममित म्हणजे बायलॅटरल सिमेट्री इथे सुद्धा आहे. दुसरं म्हणजे हे प्राणी एकलिंगी असतात. अर्थ्रोपोडा म्हणजे सगळे कीटक येणारे, ह्याच्यामध्ये सगळे प्राणी एकलिंगी असतात, लैंगिक प्रजनन ते करतात. त्याच्यामध्ये खेकडा, विंचू, झुरळ, मधमाशी, गोम अशा प्रकारचे प्राणी येतात. अर्थ्रोपोडा याचं नाव कुणी दिलेलं आहे तर हॉर्न सायबोल्ट यांनी अर्थ्रोपोडा हे नाव दिलेलं आहे. हॉर्न सायबोल्ट फक्त एकदा रिकॉल करून घ्या, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. आता यांचं सुद्धा वर्गीकरण केलंय, ते डिटेलमध्ये जायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचा गट येतो तो म्हणजे मोलुस्का. पुढचा गट येतो मोलुस्का. म्हणजे जसा अर्थ्रोपोडा हे सजीवसृष्टीतला सगळ्यात मोठा प्राण्यांचा संघ आहे, त्याच्यानंतर येतो तो म्हणजे मोलुस्का. मोलुस्का म्हटलं की आपण म्हणतो गोगलगाय. हे सुद्धा बायलॅटरल सिमिट्रीच आहे. शरीर त्रिस्तरीय आहेच, परंतु बायलॅटरल सिमिट्री हे सुद्धा प्राणी आहे. शक्यतो हे प्राणी पाण्यामध्येच निवास करतात. आता यांच्या शरीर सुद्धा शरीराभोवती असलेलं आवरण किंवा कवच हे सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CO CO3 याच्यापासून बनलेलं आहे. ह्याच्यातली उदाहरणं म्हणजे गोगलगाय, शिंपला हेच येतात. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे मोलुस्कामध्ये, तर हे ऑक्टोपस हा प्राणी. आता या वर्गवारीमध्ये सापडणारा ऑक्टोपस हा प्राणी काय आहे, याचं वैशिष्ट्य काय, हा स्वतःचा रंग तर बदलतोच, परंतु हा पोहणे, चालणे आणि सरपटणे ह्या ज्या तिन्ही क्रिया आहेत, पोहणे, चालणे आणि सरपटणे ह्या तिन्ही क्रिया हा उत्तम रीतीनं करू शकतो ऑक्टोपस. ऑक्टोपस हे संज्ञा कुणी दिली आहे तर जॉहन स्टोन या व्यक्तींनी, सायंटिस्टनी, सॉरी, मोलुस्का ही संज्ञा कुणी दिलेली आहे तर जॉहन स्टोन या व्यक्तीनं किंवा सायंटिस्टनं दिलेली आहे. मोलुस्काच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, मॅलाकोलॉजी. मॅलाकोलॉजी. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे इकायनोडर्मटा. इकायनोडर्मटा म्हटलं की तुम्हाला डोळ्यासमोर एकच राहिलं पाहिजे, तो म्हणजे तारा मासा. आता हे जे प्राणी असतात ना ते फक्त इकायनोडर्मटामधले, फक्त तुम्हाला समुद्रामध्येच पाहायला मिळतील. यांच्या शरीराचं कवच सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CO CO3 बनलेलं असतं. यांचे शरीर अरिय सममित अखंडित असणारं शरीर आहे. हे सुद्धा जीव एकलिंगीच आहेत. पण आता जसं रक्ताभिसरण संस्था ही प्लॅटिहेल्मिंथीसमध्ये नव्हती, तसं इकायनोडर्मटेमध्ये उत्सर्जन संस्था नसते. प्लॅटिहेल्मिंथीसमध्ये रक्ताभिसरण नव्हती, परंतु इकायनोडर्मटेमध्ये काय नाहीये, उत्सर्जन संस्था नाहीये. हे सजीव काही अळी अवस्थेत जवळ असतात सुरुवातीला, तर हे बायलॅटरल सिमेट्रीमध्ये असतात, त्यानंतर ते अरिय सममितमध्ये बदलतात. यांची उदाहरणच फक्त महत्वाचं आहे. इकायनोडर्मटा म्हटलं की स्टारफिश, अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर हे काय त्यांची महत्वाची उदाहरणं आहेत. याचं सुद्धा वर्गीकरण झाले, पण एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे हेमिकॉर्डोटा. हेमिकॉर्डोटा म्हणजे काय, तर हे एक लक्षात घ्या, हेमिकॉर्डोटा हे जे प्राणी असतात तर ते पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी यामधला दुवा असं हेमिकॉर्डोटा यामधल्या वर्गात वरितल्या प्राण्यांना म्हटलं जातं. यांचं अस्तित्व सुद्धा तुम्हाला केवळ समुद्रामध्येच पाहतात, पोवाळूमध्ये हे बीळ करून राहतात, हे एक महत्वाचं आहे. आणखी महत्वाचं याचं उदाहरण म्हणजे ही बॅलेनोग्लॉसिस. हां, तर हे पृष्ठवंशी आणि अपृष्ठीय पाण्यावास्तीला दुवा म्हटलं की उदाहरणं काय आलं पाहिजे डोळ्यासमोर तुमच्या, बॅलेनोग्लॉसिस.
ग्लासेस। त्याच्यानंतर ह्या प्राण्यांमध्ये श्वसनासाठी किल्ले असतात आणि ते लैंगिक प्रजनन सुद्धा करतात। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे कॉर्डेटा। कॉर्डेटा म्हणजे शरीर बाण धड शेपूट अशी रचना असलेले कॉर्डोटा। कॉर्डोटामध्ये मग युरो कॉर्डोटा व्हर्टिब्रटा असे त्याचे बरेच भाग पडतात। आता महत्त्वाचे वर्ग पाहतोय, त्याच्यामध्ये मत्स्य वर्ग येतो। मत्स्य वर्ग म्हणजे ह्याच्यामध्ये गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील माशांचा समावेश। मत्स्य वर्गामध्ये महत्त्वाचं काय आहे ते अगोदर तुम्हाला सांगतो। मत्स्य वर्गामध्ये या प्राण्या माशांचं जे हृदय असतं ते 2 कप्प्यांचं असतं हे महत्त्वाचं आहे, आणि यांच्यामध्ये असलेली रक्ताभिसरण संस्था ही एकेरी असते। दुसरं म्हणजे अंडज व शीत रक्ताचे प्राणी वातावरणाप्रमाणे त्यांचं तापमान बदलत राहतात। मत्स्य वर्गाच्या अभ्यासाला इक्थियोलॉजी असं म्हटलं जातं। मत्स्य वर्गामध्ये मग इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, पापलेट यासारखे प्राणी आढळतात। त्याच्यानंतर उभयचर वर्ग, त्याला MPBI, MPC काय करते, उभयचर देतच नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला MPBI हा वर्ड देते। त्यामुळे MPBI म्हणजे उभयचर हे लक्षात ठेवा। जसं मत्स्य वर्गामधल्या प्राण्यांचं हृदय हे 2 कप्प्यांचं असतं, तसं उभयचर किंवा MPBI वर्गातल्या प्राण्यांचं हृदय हे 3 कप्प्याचं असतं। आणि याच्यामध्ये काय होतं तर शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त हे एकत्र मिसळलं जातं। अंडज याच्यामध्ये अंडज प्राणी असतात आणि सर्व गोड्या पाण्यामध्ये राहणारे। मग याचं उदाहरण म्हणजे सॅलेमेंडर, याच्यावर MPC ने 2 फसवले। सॅलेमेंडर हे उभयचर किंवा MPBI वर्गातल्या प्राण्याचं उदाहरण आहे। हायला हे महत्वाच्या उदाहरणापैकी, सायरेन ही होऊ शकतात। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे सरीसृप किंवा त्याला आपण रेप्टाईल म्हणतो। रेप्टाईलचं सुद्धा हृदय हे 3 कप्प्यांचं असतं या प्राण्यांचं। याच्यामध्ये एक अपवाद आहे, तो अपवाद म्हणजे मगर। मगर या प्राण्यांचं हृदय 4 कप्प्याचं आहे। हे सुद्धा एकलिंगी असून एकलिंगी आहेत। साधारणपणे हे जे रेप्टाईल आहे साप असतात ते जमिनीवरच जास्त करून वास्तव करतात। पुढचा येतो तो म्हणजे पक्षी वर्ग, एवज। पक्षी वर्ग एवज ह्या प्राण्यांचं हृदय किती कप्प्याचं आहे, तर यांचं हृदय 4 कप्प्याचं आहे आणि श्वसन क्रिया हे फुफ्फुसाद्वारेच करतात। पक्षी वर्ग जे असतात ना, तर एक लिंगी आणि अंडज प्राणी आहेत ते, हे एक असू द्या माहीत। त्याच्यानंतर येतात मॅमेलिया किंवा त्याला आपण सस्तनी प्राणी असं म्हणतो। प्लॅटिपस आणि एकेडेमा हे काय आहेत, अपवाद असून हे प्राणी अंडज आहेत। प्लॅटिपस आणि एकेडेना हे वाक्य महत्त्वाचं आहे। प्लॅटिपस आणि एकेडेना हे अपवाद आहेत सस्तनी प्राण्यामध्ये। तर या प्राण्यांचं सस्तनी प्राण्यांचं हृदयसुद्धा 4 कप्प्याचं असतं। याच्यामध्ये भूचर असणारे प्राणी जास्त करून तुम्हाला पाहायला मिळतील। तर या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे तर प्राण्यांचं वर्गीकरण, अगोदर त्यांची उदाहरणं आणि त्या डिटेलमध्ये काय आहे याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजनसाठी याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय। आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल। जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, आणखी तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।